नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. आता सगळ्यात महत्वाची बातमी समोर येते की एकनाथ खडसे भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत, ते भाजपवर अनेक दिवसापासून नाराज होते. आता त्यांची जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची अनेक दिवसापासून चर्चा होती. ती चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली का एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुहूर्त कधी होतोय या संदर्भात राजकीय विश्लेषक राजकारणात अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. मात्र आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश हा जवळजवळ निश्चित झालाय असं मानलं जात आहे. अजून एक मोठी बातमी अशी येते की एकनाथ खडसे जे भाजपचे गेले 40 वर्षापासून सदस्य होते आणि 40 वर्षापासून सेवा देत होते, तसंच अनेक दिवसापासून राष्ट्र भाजपची त्यांनी अनेकदा पक्ष वाढवलाय. मात्र आता भाजप पक्ष सदस्यत्व राजीनामा एकनाथ खडसेंनी यांनी दिलेला आहे अशी आता बातमी समोर येते. मात्र या संदर्भातला अधिकृत दुजोरा जो एकनाथ खडसेंनी दिला नाही, तसंच चंद्रकांत पाटील जे आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना, एका वर्तमानपत्र माहिती देताना म्हटलंय की अजून असं कुठेही समोर आलेलं नाहीये की एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिलाय. मात्र सूत्रांकडून अशी माहिती मिळते की एकनाथ खडसेंनी यांनी सदस्यत्व राजीनामा हा पक्षाकडे पाठवलेला आहे. मात्र या संदर्भातलं काल जे आहे जे गृहमंत्री अनिल देशमुख हे जळगावच्या दौऱ्यावर होते, जे रावेर हत्याकांड झालं होतं त्यावेळेस अनिल देशमुख तसंच एकनाथ खडसे यांची भेट झाली. या भेटीमध्ये पुढची जी दिशा जी हे ठरवण्यात आलेली आहे असे काही सूत्रांकडनं माहिती समोर येते. एकनाथ खडसेंचा प्रवेश म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे एकनाथ खडसेंचा प्रवेश जो आहे हा दसऱ्याच्या अगोदर किंवा दसऱ्याच्या जवळपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ खडसेंची ज्यावेळेस भेट झाली रायवेरमध्ये त्यावेळेस त्यांची कन्या जी रोहिणी खडसे ही होत्या, ज्या घटनास्थळी भेट दिली, जे हत्याकांड झालं त्या ठिकाणी त्याच्या अगोदर एकनाथ खडसेंची चर्चा झाली आहे या संदर्भातलं. दुसरं असं आहे की रक्षा खडसे होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते जे आहेत तेही उपस्थित होते. या संदर्भातली जी चर्चा आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळजवळ निश्चित मानला जाते प्रवेश, आणि त्यानंतर काही दिवसानंतर मुंबईत प्रवेश झाल्यानंतर मोठा प्रवेशाचा कार्यक्रम जळगावमध्ये घेण्याची शक्यताही वर्तवली जाते. एकनाथ खडसेंवर आतापर्यंत सध्या कोणी मोठे नेता जाऊ शकत नाही, सध्या कुठले इलेक्शनचं सीझन नाही नसल्यामुळे. पण मात्र एकनाथ खडसेंचा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होणार आहे, पण भाजपलाही तितका तोटा सहन करावा लागेल, त्याचबरोबर शिवसेनेलाही तितकाच तोटा सहन करावा लागेल भविष्यात. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिलं जाईल अशी चर्चा आहे. या संदर्भात बोलणं झालंय की एकनाथ खडसे हा मातब्बर नेते एकनाथ खान्देश तसं उत्तर महाराष्ट्रात तसं महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांचे चाहते जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देतील असंही शरद पवार यांचा काय असेल जयंत पाटील यांचा थेट संवाद एकनाथ खडसेंचा होतोय असंही बोललं जात आहे. दुसरा गट जो आहे एकनाथ खडसेंना प्रवेशात प्रवेश देऊ नये, भविष्यात काय होतील अनेकदा निर्णय झालाय, मात्र तो आता बाजूला पडलाय असं बोलत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस खान्देश मध्ये वाढत नाही, यामुळे एकनाथ खडसेंचा प्रवेश जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला तर त्याचा फायदा निश्चित होईल. कारण स्थानिक नेत्यांशी थेट पवार साहेब तसंच बोललेले आहेत की अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे 2009 पासून 2004 इलेक्शन नंतर पाहिजे त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस वाढत नाहीये, मग नेमकं काय करायचं, मग यासाठी एकनाथ खडसे हे जर पक्षामध्ये आलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा एकनाथ खडसेंना आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चित फायदा होईल हा कयास लावला जातोय. यामुळे एकनाथ खडसेंचा प्रवेश निश्चित मानला जातोय. मात्र एकनाथ खडसे अजूनही मौन पाळून आहेत, एकनाथ खडसे या संदर्भात अधिकृत बोलत नाही. एवढ्या 2-1 दिवसात एकनाथ खडसे निश्चित बोलतील. मात्र भाजपचे काही नेत्यांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला राजीनामा दिल्यासंदर्भातनं, त्यांनी फोन उचलले आहेत. गिरीश महाजन यांनाही मी फोन केला, मात्र गिरीश महाजन फोन यांनी उचलला नाही. मात्र एकनाथ खडसे नेमकं काय आता पुढची दिशा पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली, एकनाथ खडसेंचा प्रवेश निश्चित मानला जातोय. मात्र एकनाथ खडसेंकडनं अजूनही अधिकृत दुजोरा नाहीये. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.